नमस्कार, मी जुई। आज आपला दसऱ्याचा दिवस आहे आणि नवरात्रीतले 8 दिवस इतके लवकर निघून गेले की समजलंच नाही। आपण इतके मस्त मस्त रेसिपीज ट्राय केलेत आणि इतक्या छान पदार्थ बनवले आपण, एकदम उत्तम बनणारे, पटकन बनणारे असे रेसिपीज। सो तुम्ही नक्की चेक करा जर तुम्ही चेक केलं नसाल तर। आणि दसऱ्याच्या दिवशी जनरली सगळीजण आपल्या घरी श्रीखंडपुरीचा नैवेद्य बनवतात, नाहीतर वेगवेगळे पदार्थ बनवतात। सो श्रीखंडपुरी मी ऑलरेडी बनवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा। सो आज मी विचार केला काहीतरी वेगळं गोड करावं, म्हणून चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी जुई। जुई आजकाल स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे अंगुरी बासुंदी। रेसिपीत लागणारे साहित्य व कृती वाचून घ्या। आता मी इकडे 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे, म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे बासुंदीसाठी। मी याला स्लोवरतीच आटून देते। आता मी एका साईडला अजून गाईचं दूध ठेवलेलं आहे उकड आणत अंगुरीसाठी। आपलं गाईचं दूध उकडून झालेलं आहे, चांगली उकड आलेली आहे त्याला। आता मी इकडे 1 लिंबाचा रस घेतलेला आहे आणि त्यात 3 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे। आता हे मी मिक्सर दुधामध्ये घालून घेते। आपल्याला ॲक्च्युली दूध फाडून घ्यायचं आहे। तुम्ही यात हवं असेल तर व्हिनेगरचाही वापर करू शकतात, काहीच हरकत नाही। आता याला आपण नीट मिक्स करून घेऊया, म्हणजे आपलं दूध फाटायला हेल्प होईल। आपलं दूध नीट फाटलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आपण याला जरा 2 मिनिटांसाठी थंड होऊन देऊया। आता मी इकडे एक गायणी घेतलेली आहे, त्याच्यावरती मी एक असा चांगला सफेद कपडा घालून घेते, जेणेकरून ज्याच्याने आपल्या कुठल्याही पनीरला दाग नाही लागणार असा कपडा। आणि याच्यामध्ये आपण आपलं पनीरचं मिक्सचर घालून घेऊया। यातलं आपल्याला पूर्ण पाणी शोषून घ्यायचं आहे, एकदम पाणी पूर्ण निघून जायला पाहिजे, याचं जरा पण पाणी नको आहे आपल्याला। आता तुम्ही हे पाणी फेकून नका देऊ, तुम्ही कुठल्याही ग्रेव्ही भाजीमध्ये वापर करू शकता त्याचा। आता आपल्या पनीरमध्ये लिंबाचा आंबट असा फ्लेवर नाही तर वास नको येण्यासाठी आपण यात थंड पाणी घालून घेऊया आणि याला आपण चांगलं धुवून घेऊया, नाही तर याला आपण चांगलं वॉश करून घेऊया, त्याच्याने त्याचा लिंबाचा जो आंबटसर असा फ्लेवर असेल तो निघून जाईल। तुम्ही याच्यामध्ये हाताचाही वापर करू शकतात, हाताने याला नीट मिळवून घेऊया थंड पाणी घालून, जेणेकरून त्याला मदत होईल त्याचा आंबट असा फ्लेवर निघण्यासाठी। यालाही परत आपण नीट असं पिळून घेऊया हाताने, असं पूर्ण पाणी आपण याला याच्यातलं शोषून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी निघून झाल्यानंतर आपण याला एक घट्टसर अशी गाठ बांधून घेऊया आणि याला आपण परत त्याच गायणीत ठेवून देऊया। गायणीत ठेवून देऊन त्याच्यावरती आपण एक वजनी दगड ठेवून देऊया, ज्याच्याने त्याचं पूर्ण पाणी जे असेल ते निघून जाईल। आता तुम्ही एका साईडला दूध बघू शकतात, अर्ध्यापेक्षा जास्तही आटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 कप साखर घालून घेऊया, परत आपण याला नीट मिक्स करत राहूया जोपर्यंत आपली साखर आटत नाही तोपर्यंत। स्लो फ्लेमवरती याला सतत आपण ढवळत राहूया। आता 1-20 मिनटं झालेली आहेत, आपण याला असं बंद करून ठेवलेलं आहे आपल्या पनीरला। तुम्ही बघू शकतात आता असं ऑलमोस्ट सगळं पाणी निघून गेलेलं आहे। हे बघा, मस्त घट्ट पनीर आपलं रेडी आहे, छान। आता याला आपण चांगलं नीट मळून घेऊया जोपर्यंत आपलं पनीर एकदम सॉफ्ट नाही होत तोपर्यंत। याला सतत मळून घेऊया कमीत कमी 5 ते 7 मिनिटांसाठी। एक गोष्ट मी याच्यात तुम्हाला नक्कीच सांगेन, तुम्ही याच्यामध्ये अजिबात रेडीमेड पनीरचा वापर करू नका, त्याने ते अंगुरी बरोबर बनत नाहीत म्हणून। तुम्ही बघू शकता आता 5 मिनटं याला आपण मळून घेतलेलं आहे, एकदम चांगली कन्सिस्टन्सी झाली आणि एकदम सॉफ्ट झालं आपलं पनीर। हे बघा, अप्रतिम झालं आहे, अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता याच्यामधून आता याच्या पुढची जी स्टेप आहे ती एकदम ऑप्शनल आहे, याला आपण 3 भाग करून घेतलेले आहेत। याचे ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे, तुमच्यावरती आहे, तुम्हाला जर करायची तर करा, नाही केली तरीही चालेल। आता आपण 1 मिनिटासाठी याला वेगळं करून ठेवून देऊया। आता आपण 1-1 पोर्शन घेऊया आणि याच्यामध्ये आपण कलर घालून घेऊया। तुम्हाला जर नको असेल तुम्ही साधेही करू शकतात किंवा तुम्ही एका कलरचेही करू शकतात। मी इकडे ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट कलरचा वापर केलेला आहे,
तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही तसे करू शकता, काहीच हरकत नाही। असंच आपल्याला सगळ्यासाठी सेम प्रोसेस करून घ्यायची आहे। असे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत, अजिबात मोठे गोळे बनवायचे नाही आहेत, एकदम छोट्या मीडियम साईजचे बनवायचे आहेत। असेच आपल्याला व्हाईट कलरचेही गोळे बनवून घ्यायचे आहेत सेम, एकदम ऑप्शनल ही स्टेप। छान असं रंग आलेले आहेत आपल्या सगळ्या अंगुरींना, सुंदर दिसत आहेत अगदी। एका साईडला आपलं दूध पण मस्त झालेलं आहे, एकदम घट्ट, साखरही चांगली आटलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं केसर दूध घालून घेऊया, जेणेकरून अजून त्याला एकदम वेगळा टेक्स्चर येईल आणि त्याला थोडासा येल्लोइश कलर येण्यासाठी हेल्प होऊन जाईल। वाव, अगदी उत्तम दिसतंय। आता याला आपण अजून एक उकड आणून देऊया, अजून सुंदर रंग यायला लागलाय बघा त्याला। आहा हा, उत्तम, आपली बासुंदी तयार आहे। आता मी एका टोपामध्ये 3 कप एवढं पाणी गरम करून घेतलं आहे, त्यात मी परत 1 कप साखर घालून घेते। साखरेला आपल्याला पण नीट विरघळून घ्यायचं आहे। याच्यात मी 2 वेलची घालून घेतलेल्या आहेत, एक त्याच्याने एक मस्त ॲरोमॅटिक फ्लेवर येण्यासाठी। तुम्ही बघू शकता आपली साखर चांगली विरघळलेली आहे। आणि एक आपण याला थोडीशी उकड येऊन देऊया आपल्या पाण्याला। आता याच्यामध्ये आपण आपल्या अंगुरी घालून घेऊया आणि याला आपण कमीत कमी 10 मिनिटासाठी उकडवून घेऊया ऑन मीडियम टू स्लो फ्लेमवरती। झाकण लावून आपण याला शिजवून घेऊया कमीत कमी 10 मिनिटासाठी। तुम्ही बघू शकतात 5 मिनिटांनी मस्त शिजता येते आणि त्यांचं साईजही वाढलेलं आहे जबरदस्त। आपल्या अंगुरीही तयार आहेत। आता तुम्ही आता त्याला प्लेटिंग करून घ्या आणि त्याच्यावरती खूप सारे ड्रायफ्रूट्स घाला, त्याच्यानेही आपल्या बासुंदीला एक क्रंची आणि क्रिस्पी असा फ्लेवर येतो। अगदी सुंदर दिसते आपली अंगुरी बासुंदी, जबरदस्त। बस मग आपली रेसिपी तयार आहे आता खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूची घंटीही वाजवा, म्हणजे नवीन रेसिपीज तुम्हाला पटकन कळतील। जर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी करून बघितली तर नक्कीच मला फोटो काढून पाठवा माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती। पुन्हा भेटूया, धन्यवाद। आणि माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याची खूप खूप शुभेच्छा।